लग्नाचा बस्ता बांधताना बांधला जातोय बिझनेसचा रस्ता. बघूया त्यात कोणाचा नफा होतोय आणि कोणाचं नुकसान हे दाखवायला आपल्या समोरच आहेत फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. प्रभे, ए प्रभे, घे पेढे घे पेढे घे. अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ. आज आपल्या लेकान नक्षत्रासारखी पोरगी आणलं नाही आपला सून म्हणून. बघ केवढी गोरी गोमटी आहे. नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचं फक्त आईस्क्रीमच आलेला आहे. ये नाही म्हणू नको आता. नाही म्हणू नको. अब काय लाच काढता यार, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय? अरे तुझ्या आयशीला कौतुक सांगतोय तुझं. कौतुक आईने ऐकलं तर मान फिरवली तिकडं. नाही काय बोलतात. अरे येड्या बघ, म्हणजे तिला कलू दे नक्षत्रासारखी गोरी गोमटी पोरगी कधी तिनं बघितलं पण नव्हते ना. घ्या घ्या पेढे घ्या घ्या पेढे बाजारा घ्या 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 घ्या. असू द्या असू द्या. काय पडतो आई? ही माझी मम्मी. नमस्कार. ये आखे, ये नूर, ये चेहरा, जिसने बनाया होगा फुर्सत से बनाया होगा. शांत हुआ बस. प्रियाची आई आहे माझी होणारी सासूबाई, लक्षात घ्या. अरे कौतुक करतोय रे, कळलं मला. काय झालं, 10 वर्षापूर्वी गेली, घरात कौतुक करायला कोणच नाही ना, म्हणून बाकी काही नाही. नाही काही हरकत नाही, मी समजू शकते. आमच्याकडे पण 10 वर्ष झाली कौतुक करणार कोणीच नाही. क्या बात आहे. ओ नो, हे म्हणायला पाहिजे ना, क्या बात आहे. काय नका नाही, माझी होणारी सासूबाई आहे, लक्षात ठेवा फक्त. प्रियाची आई आहे. घ्या मम्मी, माझं लग्न जुळवायला आलोय. तुझं काय चाललंय? आता तुझंच करायचंय लग्न. अशी काय करते, माझं काय आता होईल नाही होईल. नाहीच करायचंय, माझं करायचंय. तुझंच करायचंय. आपण आपल्या हातात असत का काही? हो, सगळं देवाच्या हातात असत का नाही, त्या तो ठरविल त्याच्यावर आहे. होईल नाही होईल होऊ पण शकते ना, आमचं बाकी काय नाही. शांत. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी एंटरप्रेन्योर आहे. वाव, व्हेरी नाईस, गुड, फॅन्टास्टिक. काय कळलं तुम्हाला? हा म्हणजे बिझनेस वुमन, म्हणजे धंदा आहे तिचा. बस धंदा नाही बोलायचं, स्टार्टअप बोलत. स्टार्टअप आहे ती. स्टार्टअप आहे माझा. तुमचं डोलं मस्त आहे. काजल घालता का डोल्यात? आज घातलंय म्हणजे. पण छान दिसायत. काय नजाक आहे त्या डोल्यात तुमच्या, बघण्याचं काय त्या. मम्मी लाचते काय तू याच्यावर? काय कौतुक करतोय? डोळ्याचं कौतुक कशाला करताय? अरे किती दिवसांनी किती वर्षांनी आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला. 10 वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना. ते बाकी काय नाही, अंट्रो पुन ते काय आहे तुझं काय नेमकं? स्टार्टअप. स्टार्टअप आहे. स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते. अरे त्याची काळजी कशाला करतेस? देवणार पोलिसात माझी ओळख आहे का नाही? इन्स्पेक्टर ओळखीचा आहे. म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओळख करून देतो. काय समजलीस? वाटा कॉमेडी आहे. म्हणजे अरे ते इन्व्हेस्टर बोलते. इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा. इन्स्पेक्टर काय? इन्स्पेक्टर. अच्छा पैसे गुंतवतोय. ऐका ना, ते सगळं होईल. माझ्या लग्नाची बोलणी करूया ना. अरे बोलूया ना, काय आहे, कधी करतोय लग्न? आत्ता करायचं आहे मला. हा मला आत्ताच करायचं आहे. अरे कशाला घाबरतो, आपण तुझं लग्न धूप झाडेघात करू. काय समजलं? हा अजिबात काळजी करायची नाही. लोकांचं डोलं फुटलं पाहिजे ही सून बघून आणि लग्नाचा खर्च बघून. काय समजलं? काय पैसा कमी आहे का आपल्याकडे? गावाला कोकणामध्ये आंब्याची बाग आहे, हा काजू फणसाची झाड आहे, नारली भोपळीची बाग आहे. बँकेत रिटायर झालोय का नाही मी? पीएफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला. अपाट पैसा आहे आणि एकुलता एक पोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे मी? बाबा तुम्ही एवढं करणार माझ्यासाठी? अरे का नाही करणार, तुझं एवढं प्रेम आहे माझ्यावर. अरे प्रेम म्हणजे काय? अरे एवढा सगळा पैसा मला काय तुम्ही बोलले ना बाबा. बोललो असतं तर ठेवलं असते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू.
बाबा काय करताय? नाही याला बोललोय, त्याला नाही याला बोललोय. कोणाला बोलला तुम्ही? नाही नाही तुला बोललो, आय लव्ह यू टू. अगं ऐकलंस काय? तुला शब्द दिला होता ना धूम धडाक्यात ह्याचं लग्न लावणार आहे म्हणून. पण ही तुला पटली कशी? अरे हे महत्वाचं नाही, लग्न महत्वाचं. हे कशा ती पटली? ते महत्वाचं आहे का? लग्न महत्वाचं. मी एक विचारू का? एक विचार का? दहा विचार त्याच्यात काय? नाही नाही एकच विचारते. नाही विचार. म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे? किती पैसे? जवळ 20-25 कुठे गेले नाही, 20-25 लाख. त्याच्यापेक्षा जास्त असतील. वाजायला वेळ नाही माझ्याकडे. मी एक सुचवू का? म्हणजे सुचव सुचव. मागे एक माणूस बोलला होता, एक सुचव का? त्याला म्हटलं 10 सुचव. तो नुसता सुचवत निघाला का? नाही ये आखे ये नूर. तुम्ही जाईल तिकडे बसू ना, 2 मिनिट तिकडे बसू ना. ओ यांच्या नादा लागू नका. भुजंग नाही नाही मी आखे ये नूर माझ्या लग्नाची बोलली कर. हो तेच चाललंय ना. थांब ना, मी एक सुचू का? सुचव. म्हणजे आता एवढे 25 लाख तुमच्याकडे आहे, तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा 2 वर्षात त्याचे 1 करोड मिळाले तर चालतील? 1 करोड? हा. कोण देणार? कोण 1 करोड? मी देईन. कसं काय? तुम्ही 25 लाख मला द्या. म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना, तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला करोडपती होताना बघायला आवडेल मला. म्हणजे मी करोडपती? माय गॉड, म्हणजे मी करोडपती होऊ शकतो? आओ कसं काय? पण तुम्ही तुमचे 25 लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन. याला काय अर्थ आहे? मी तुला 25 देणार आणि तू फक्त 1 इक्विटी देणार मला? ते कोलू गजान दांडू तरी दे त्याच्या बरोबर. इक्विटी म्हणजे भागीदारी, म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार, म्हणजे आपण पार्टनर्स होणार. म्हणजे मी भागीदार तुझ्या? म्हणजे मी बिझनेस? माय गॉड, म्हणजे मी मोठा उद्योगपती होणार? क्या बात आहे, क्या बात आहे. झालं तुम्ही उद्योगपती. अभिनंदन. उद्योगपती उद्योगपती तसं डोक्यात ठेवा ना, पिंजरातला वाघ आहे. ते झालं कळलं उद्योगपती वगैरे. ऐका आता आता माझ्या लग्नाची बोलली कोण? सगळं होणार होणार. करोडपती होण्याची संधी परत मिळते का? बरोबर आहे. मी काय म्हणतो, म्हणजे नेमकं म्हणजे आपला बिझनेस काय सिच्युएशन काय नेमकं आपल्याला करायचं? मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का? दाखव ना. सगळं घेऊनच फिरते इन्व्हेस्टर. हे बघा, म्हणजे आपला क्लोदिंगचा ब्रँड आहे. क्लोदिंग तर जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोधड्या शिवणार. म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गॅनिक गोधड त्यांना खूप पाहिजे असतं, त्यामुळे आपण त्यांना सप्लाय करायचं. तर हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना, त्या साड्यांचे हे डिझाईन. हो नाईस, फॅन्टास्टिक. इथं खाली खाली गोधड्यांची डिझाईन दाखव. या सगळ्या गोधड्यांच्या डिझाईन आहे आणि या सगळ्या कॉपीराइटेड डिझाईन आहे. स्वतः डिझाईन केलंय. स्वतः डिझाईन केलं? मम्मीच्या साड्या घेऊन डिझाईन केलंय. म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं काय? म्हणजे आता आपण सगळे जुन्याच साड्या वापरणार आहे, तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार, त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ 70% जास्त असणार आहे. फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जरा कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला लागेल. म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकू आणि आपलं कस्टमर अक्विजिशन जे असेल ना ते आपल्याला बेटर करता येईल. आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे? अजून काही ठरलं नाही. नाव ठरलं नाही? नाही नाही. मला एक सुचतंय नाव. बोला ना. प्रभाराज. कसं वाटतंय? प्रभाराज. म्हणजे प्रभाराज असंच का बरं? नाही, ते आमचा एक काव्य संग्रह होता ना, प्राजक्त प्रभाराज. अच्छा. ते माझ्या पार्टनरने मला धागा दिला. ते काहीतरी दागिन्यांचा सुरू केलं ना, त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का? नाही म्हणून म्हटलं आपलं करूया प्रभाराज. कसं आहे प्रभा? आता एकटाच पडलाय ना. प्रभा एकटा पडलाय? हो, गेली 10 वर्ष एकटा पडलाय तो. मी प्रभाला एकटा पडू देणार नाही. काय? आपण कंपनीचं नाव ईशा प्रभा ठेवू. मला चालेल. कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं? नाही, कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया? दुसरं काय? तुम्ही मूर्त काढा, मी तयार आहे. मी काय म्हणतो,
आज जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का? पोरांना विचारायला हवं ना. कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे? अरे आपलीच इन्व्हेस्टमेंट नाही, आपलीच इक्विटी. काय करायचं? मला तुम्ही फार आवडलात, आपण लग्न करूया, चालेल तुम्हाला? अरे माझं लग्न आहे ना. हो ना बाबा, थांब ना. होणार तुझं पण लग्न. एक मिनिट. नाही, माझं इन्व्हेस्टमेंटचं काय? होणार सगळं. मी तुला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. काय? काय? तू याच्यावर लग्न करायचं नाही, कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे समजा तू लग्न केलंस, तू बिझनेस कधी करणार? तू बिझनेस सांभाळ, बाकी काही नाही. काय बोलतो तुम्हाला? कळतंय काय? कळत? अरे माझी गर्लफ्रेंड आहे, मला लग्न करायचं तिच्या बरोबर. हो कसलं लग्न? चालेल. अरे इन्व्हेस्टर्स मिळत नाहीत, गौऱ्या नवरे 1000 मिळतात. अगं तुला मिळतील ग? मला एक पोरगी मिळणार नाही यार. तुम्ही काय करताय बाबा? बाबा थोडी जास्त बोलू नको. आताच्या आताचा कोर्टात 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस. मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे. अरे पण माझ्या लग्नाचं काय? अरे तुला सवय रे लग्न मोडायची. मी काय म्हणतो, आपलं लग्न होईल आता, हनीमूनला कुठं जाऊया? तुम्ही म्हणाल तिथं चालेल. मालदीवला चालेल? ए म्हाताऱ्या, माझ्या लग्नाचं काय रे? दादा टेन्शन नको घेऊ. मला दादा बिदा बोललो का? आधीच सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी, ह्या दोघांचं लग्न लावून दिलंय मला असंच ठेवलं, हिला माझी बहीण बनवलंय, एकदा चोरून लग्न करून येईन, कळलं का तुम्हाला? सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वर पडले सगळे. सदाबहार परफॉर्मन्स चौघांचे उत्तम. ईशा फार गोड लाजत होतीस आणि मोरे आज तू म्हणजे सुटला होतास जवळपास. क्या बात आहे. प्रिया छान दिसतेस, गौऱ्या फॅन्टॅस्टिक. हेमंत दादा तुम्हाला कसं वाटलं हे प्रहसन? असाच एक टीव्हीवरती कार्यक्रम होता, माझा मित्र त्यात काम करत होता, तर तो मला म्हणला की तू एक स्किट मला लिहून दे. तू म्हटलं अरे मी नाटक सिनेमाला बांधीव लिहिणारा माणूस आहे, मला जमणार नाही. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी त्याला एक स्किट लिहून दिलं. त्या सीझनमध्ये जितके परफॉर्मन्स इथे झाले 200-300 त्याच्यामध्ये एकमेव स्किट रिजेक्ट झालं ते माझं होतं. त्याच्यामुळे ज्याला हे जमत नाही त्याला हे किती आवडत असेल याचा तुम्हाला अंदाज आला. खूप छान झाला परफॉर्मन्स. क्या बात है.